महाराष्ट्रभरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय, पण कोकणात मात्र अक्षरशः मुसळधारच्या पुढे एक पाऊल, म्हणजे कोसळधार म्हणायला हवा. गेले अनेक तास रात्रभरापासून पाऊस कोसळतो आहे, त्याविषयीच्याच घडामोडी आपण सविस्तरपणे बघणार आहोत या बुलेटिनमध्ये. रत्नागिरी जिल्ह्याला पावसानं झोडपले. खेड, लांजा, राजापुरात मुसळधार पाऊस पडतोय. अर्जुना नदीनं तर धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. जगबुडी नदीनं सुद्धा धोक्याची पातळी किंवा इशारा पातळी ज्याला आपण म्हणतो ती ओलांडलेली आहे. राजापूर पूल वाहतुकीकरता बंद करण्यात आलेला आहे. पंदेरी धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झालेली आहे. संगमेश्वर बाजारपेठ पाण्याखाली गेलेली आहे. या काही विशेष घडामोडी किंवा ठळक बाबी रत्नागिरी जिल्ह्यातले आपण बघतो आहोत की कोणत्या नद्यांनी इशारा पातळी ओलांडलेली आहे. तर जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे, धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. आपल्याला कल्पना आहे, जगबुडी नदीनं जर धोक्याची पातळी ओलांडली तर मुंबई गोवा हायवे हा काही काळासाठी तिथली वाहतूक बंद करावी लागते किंवा ती प्रभावित होते असं आपण म्हणूया. संगमेश्वर बाजारपेठ पाण्याखाली गेलेली आहे. मुंबई गोवा महामार्गावर सुद्धा पाणी आलंय, आपल्याकडे आत्ताच बातमी येते. राजापूर पूल हा वाहतुकीकरता बंद करण्यात आलेली आहे. पंदेरी धरण, ज्याच्या गळतीविषयी न्यूज 18 लोकमतनं बातमी दिलेली होती, या पंदेरी धरणाच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झालेली आहे. आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांच्याकडून सविस्तर आपण या सगळ्याविषयी अधिक जाणून घेऊया. शिवाजी, सुरुवातीला रत्नागिरीमध्ये कुठला कुठला भाग प्रभावित झालेला आहे, कुठले कुठले पूल, कुठल्या कुठल्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे याविषयी सांगाल. मगाशी बोलताना तुम्ही जगबुडी नदीचा उल्लेख केला होतात की इशारा पातळी ओलांडली आहे, पण आता असं कळतंय की धोक्याची पातळी ओलांडलेली आहे, त्याच्याविषयीचा सुद्धा अपडेट. रत्नागिरी जिल्ह्यातल्या 3 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. संगमेश्वर मधली शास्त्री नदी आहे, अर्जुना नदी आहे, बाव नदी आहे, खेड मधली जी जगबुडी नदी आहे त्या नदीने सुद्धा धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. सर्वच जिल्ह्यामधल्या अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. ज्या नद्या प्रमुख नद्या आहेत त्या नद्या आता धोक्याच्या पातळीपर्यंत येऊन ठेपलेल्या आहेत. काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. आज दिवसभर पाऊस होता आणि जर का अशाच प्रकारचा पाऊस रात्री जर का राहिला तर या सर्वच नद्या धोक्याच्या बाहेर जातील आणि या ठिकाणचं जनजीवन मोठ्या प्रमाणामध्ये विस्कळीत होऊ शकतं. आताच हाती आलेल्या बातमीनुसार राजापूर जवळ नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने मुंबई गोवा महामार्ग बंद करण्यात आलेला आहे. मुंबई गोवा महामार्ग कधीही बंद होऊ शकतो कारण या भागातल्या ज्या नद्या आहेत, जगबुडी नदी असेल किंवा वाशिष्ठी नदी असेल, या नद्यांनी जेव्हा धोक्याची पातळी ओलांडतील तेव्हा मुंबई गोवा महामार्गाच्या महामार्गावर पाणी येईल आणि महामार्गावरची वाहतूक बंद करावी लागेल. जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. धरण परिसरामधला जे गाव आहे त्या गावानं सुद्धा मोठा धोका निर्माण झालेला आहे. शिवाजी, पंदेरी धरण ज्याच्या विषयी तुम्ही आताच उल्लेख करत होतात, पंदेरी धरणाच्या गळतीची बातमी आपण केली होती, पंदेरी धरणाविषयी माहिती द्याल. कुठल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गावांमध्ये स्थलांतर करावं लागलंय का त्याविषयी सांगाल, आणि वाहतूक बंद झाली आहे असे कुठले महामार्ग आहेत किंवा महत्वाचे रस्ते आहेत त्याविषयी सुद्धा सांगाल थोडक्यात. रत्नागिरी जिल्ह्यामधला मुंबई गोवा महामार्ग जो आहे राजापूर जवळ तो बंद करण्यात आलेला आहे. गुहागर आणि चिपळूण या ठिकाणी सुद्धा या महामार्ग बंद करण्यात आलेला आहे. काही ठिकाणी लोकांचा स्थलांतर सुरू आहे. राजापूर शहरामध्ये पुराचा वेढा सकाळपासूनच आहे, त्यामुळे या ठिकाणच्या लोकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. आपत्ती व्यवस्थापन या ठिकाणचं सतर्क झालेलं आहे, बोटीतून त्यांना बाहेर काढण्यात येत आहे. अजूनही या ठिकाणी पुराचा विळखा कायम आहे. दिवसभर पाऊस कोसळतोय, रात्री सुद्धा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. पुढील 3 दिवस जिल्ह्यासाठी धोक्याचे म्हणावे लागेल. पंदेरी धरणाचा धोका सुद्धा अजून वाढेल की काय अशी धास्ती लोकांच्या मनामध्ये आहे. या धरणाचं पाणी कमी करण्यात आलं होतं, गळती रोखण्यासाठी पाणी कमी करण्यात आलं होतं, परंतु कालपासून धोधो पाऊस कोसळतोय आणि या धरणातल्या पाणी साठ्यामध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे या भागातल्या लोकांची आता चिंता वाढलेली आहे. रात्र त्यांना जागून काढावे लागते, धरण फुटेल की काय अशा भीतीपोटी काल लोकांनी रात्र जागून काढली होती. आजची रात्र सुद्धा त्यांच्यासाठी वैराची म्हणावी लागेल, कारण या धरणाचा जर का पाणी साठा वाढला तर या धरणाला धोका होऊ शकतो असं तज्ञांचं मत आहे. अजूनही या ठिकाणी काम सुरू आहे, एनडीआरएफची तुकडी तैनात ठेवण्यात आलेली आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा आहे. या ठिकाणची गळती थांबलेली आहे, परंतु या धरणाचा धोका अजूनही कायम असल्यामुळे या परिसरामध्ये खबरदारी घेतली जात आहे. नक्की शिवाजी, असे सोबत रहा. अजून काही बातम्यांचे अपडेट्स तुमच्याकडनं घेऊया.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीत त्यामुळे प्रचंड वाढ झालेली आहे. जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर आहे. पाणी आल्यानं नागरिकांना सतर्क रहा असं आवाहन केलं गेलंय. अनेक मार्गांवर पाणी साचलेलं आहे. वाहतुकीमध्ये त्यामुळे अडथळे निर्माण होत आहेत. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय आणि या गेल्या 24 तासामध्ये 118.10 मिलीमीटर एवढा पाऊस झालेला आहे. परिणामी खेडमधली जी जगबुडी नदी आहे, या जगबुडी नदीनं आता इशारा पातळी ओलांडलेली आहे. माझ्या पाठीमागं आपण बघू शकतो की खेड शहराच्या जवळून वाहणारी ही जी नदी आहे, या नदीच्या कडेनं जो अंतर्गत मार्ग होता, खेड बंदर ते भोसते पूल हा जो मार्ग आहे, हा पूर्ण पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. जवळपास या ठिकाणी 3 ते 4 फूट पाणी या मार्गावरती आहे आणि हा मार्ग पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे. खेड शहरालगतचा हा मार्ग आहे आणि याच परिसरामध्ये याच ठिकाणाहून खेड शहरामध्ये पाणी शिरतं. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर जगबुडी नदी ही 7 मीटर इतकी धोक्याची पातळी ओलांडू शकते आणि परिणामी खेडच्या बाजारामध्ये पाणी शिरण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. बाजारपेठेतल्या लोकांना नगरपालिकेने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. तसेच नदीकिनारी कोणीही न फिरण्याचं आव्हान देखील या ठिकाणी प्रशासनानं केलेलं आहे. एकंदरीतच बघितलं तर पावसाचा जोर कायम आहे आणि नदीची पाण्याची पातळी देखील वाढते. धरणं 100% फुल पूर्णपणे भरल्यामुळं धरणामधील पाण्याचा विसर्ग देखील मोठ्या प्रमाणावरती आहे. यामुळे आता जिल्हा प्रशासन असेल, तालुका प्रशासन असेल, यांनी पूरप्रवण क्षेत्रातली येणारी जी गावं आहेत, खेड शहर आहे, या ठिकाणी आता सर्वांना सतर्कतेच्या सूचना दिलेल्या आहेत. चंद्रकांत बनकर, न्यूज 18, लोकमत, खेड, रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील 8 धरणांपैकी 7 धरणं 100% भरली आहेत. खेडमधील नातूवाडी धरण 70% भरलं असून धरणातून 1.994 घनमीटर सेकंद इतक्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. खेड परिसरामध्ये गेल्या 24 तासात 118.10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर मात्र जर असाच राहिला तर खेडमधील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होईल आणि पूरस्थिती निर्माण होईल. ही भीती व्यक्त केली जाते. धरणं ओव्हरफ्लो होऊ लागलेली आहेत. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांच्याशी थेट या सगळ्याविषयी माहिती घेऊया. चंद्रकांत, खेड आजूबाजूचा परिसर, रत्नागिरीचा काही भाग, या सगळ्या परिसरामध्ये आत्ता काय परिस्थिती आहे? पाऊस आत्ता अजून सुद्धा सुरू आहे का आणि धरणं ओव्हरफ्लो झाली तर त्याचा किती मोठा परिणाम होऊ शकतो? नक्कीच, कारण गेल्या 3 दिवसापासून अक्षरशः रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेलं आहे आणि परिणामी रत्नागिरी जिल्ह्यात ज्या नद्या आहेत त्या प्रमुख नद्या आता दुथडी भरून वाहू लागलेल्या आहेत. खेडमधील जगबुडी नदी आहे, नारंगी नदी आहे. जगबुडी नदी आता जवळपास धोक्याच्या पातळीवरती पोहोचलेली आहे. 6.65 मीटर एवढी जी पाण्याची पातळी आहे आणि या नदीची धोक्याची पातळी 7 मीटर आहे. जर ही या धोक्याची पातळी 7 मीटर पर्यंत ही नदीनं गाठली तर अनेक ठिकाणी मार्ग जे आहेत हे बंद होतात. खेड दापोली मार्ग बंद होतो, त्याचबरोबर अनेक अंतर्गत रस्ते देखील बंद होतात आणि प्रामुख्यानं खेड शहरामध्ये पाणी शिरतं. या नदीची पातळी वाढण्यासाठी कारणीभूत असणारे काही गोष्टी आहेत, त्या म्हणजे धरणं आहेत. धरणं पूर्णपणे भरलेली आहेत. खेडमधली 7 धरणं आहेत, त्यापैकी प्रमुख धरण आहे नातूवाडी, ते जवळपास 70% वरती भरले आणि त्यातून सुद्धा विसर्ग चालू आहे. इतर जी धरणं आहेत, शेल्डे असेल, पिंपळवाडी धरण असेल किंवा अन्य तळवटपाल धरण असेल, या धरणातून मोठ्या प्रमाणावरती विसर्ग चालू आहे आणि त्याच्यामुळे नदीची पातळी जी आहे ही जलद गतीनं वाढते. जगबुडी नदीची पाण्याची पातळी अवघ्या काही तासामध्ये 7 मीटर इतकी 7 मीटर पर्यंत आता पोहोचलेली आहे आणि परिणामी आज पावसाचा जोर जो आहे हा कायम अजूनही कायम आहे. काही ठिकाणी पावसाने थोडी विश्रांती घेतलेली आहे, पण पर्वतरांगामध्ये, सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये आणि अन्य काही भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये जोरदार पाऊस आताही कोसळतोय. त्याच्यामुळे नद्यांची पातळी आहे ही धोकादायक पातळीच्याही पेक्षा जास्त वाढण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे पूर परिस्थितीला देखील सामोरं जाण्याची वेळ या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. नक्की.
चंद्रकांत धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आणि शिवाजी आपलेही धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. हे दोघंही कोकणाविषयी पावसाची काय परिस्थिती आहे कोकणात त्याविषयी माहिती देत होते. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर चिपळूण मार्गावर रस्ता पाण्याखाली गेलेला आहे, मात्र एसटी चालकाने पाण्यातून मार्ग काढत एसटी नेली, त्यामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू होता का अशी चर्चा आहे किंवा असा प्रश्न विचारला जातो आहे. मुसळधार पावसामुळे गुहागर चिपळूण मार्गावर अनेक ठिकाणी अपुऱ्या कामामुळे चिखल साचलेला आहे. रामपूर इथल्या घोणसरे या भागात नाले भरलेत, त्यामुळे रस्त्यावर पाणी आलेलं आहे. हा एसटी बस चालक पाणी भरलेलं असताना सुद्धा बिंदास्तपणे त्यातून बस नेताना दिसतोय. प्रवासी या एसटीमध्ये बसलेले आहेत, त्यामुळे प्रवाशांच्या जीवाशी तर हा खेळ नाही ना. एसटी चालकाचा निष्काळजीपणा जीवावर बेतू शकला असता असे अनेक प्रश्न, अशा अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. रत्नागिरी गुहागरमध्ये ही दृश्य आहेत. रस्त्यावर पूर्णच्या पूर्ण पाणी होतं आणि त्यातून ही बस काढलेली आहे, ही एसटी काढलेली आहे एसटी चालकानं. सुदैवानं कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही, मात्र रस्त्यावर पूर्णपणे पाणी होतं, चाकं पाण्याखाली गेलेली आहेत. असं असताना गाडी बंद पडणे किंवा चाक खड्ड्यात रुतणे अशा कुठल्याही गोष्टी घडू शकल्या असत्या, मात्र सुदैवानं तसं काही घडलं नाही. इतकी रिस्क घ्यायची गरज होती का असा एक प्रश्न मात्र नक्कीच उपस्थित होतो हा व्हिडिओ बघितल्यानंतर. आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. स्वप्नील, खरं तर स्वतःचं असं एक जजमेंट असतं कुठल्याही चालकाचं, पण जेव्हा प्रवासी सोबत आहेत, इतक्या मोठ्या प्रमाणात एसटीमध्ये प्रवासी आहेत, तेव्हा अशा प्रकारची रिस्क घेणं कितपत योग्य आहे? नक्कीच. आता आपण हा जो व्हिडिओ बघितला तर आपल्या लक्षात येईल की अक्षरशः प्रवाशांच्या जीवाशी हा खेळ म्हणावा लागेल. कारण आपल्याला कितीही जजमेंट असली तरी पब्लिक ट्रान्सपोर्ट मधून जात असताना अशा मोठ्या पाण्यातून वाहन जबरदस्तीने घालणं केव्हाही लोकांच्या जीवाशी खेळण्यासारखंच आहे. आपल्याला माहिती की कोकणात कालपासून मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे अत्यंत रस्ते जे आहेत ते निसरडे झालेले आहेत. चिपळूण गुहागर हा मार्ग आहे, हा मागच्या 2 दिवसाच्या पावसामुळे अक्षरशः म्हणजे घोणसळे हे गाव आहे जिथला हा व्हिडिओ आहे त्या ठिकाणी तर अर्धवट रस्त्याचं काम झालंय आणि त्याच्यामुळे रस्त्याच्या लगतची जी माती आहे त्या मातीमुळे येणार सगळं जे पाणी आहे त्या पाण्यामुळे पूर्ण रस्ता पाण्याने भरलेला आहे. म्हणजे जवळपास कमरे इतकं पाणी आहे तिथे. इतर गाड्या तर त्या ठिकाणून जाणं केवळ अशक्य आहे. आणि असं असताना गुहागर मधून चिपळूणच्या दिशेने जाणारी एक बस आहे, त्या बस चालकाने अक्षरशः लोकांच्या जीवाशी खेळ केला असं म्हणावं लागेल. कुठलीही पर्वा न करता त्या चालकाने त्या पाण्यातून गाडी टाकले असेल अंदाज, किंवा एखादा असेल एक्सपर्ट ड्रायव्हर असेल. बरोबर. पण स्वप्नील, लाल पाणी जसं तुम्ही म्हणालात की सगळं लाल पाणी आहे, स्वच्छ पाणी पण नाही, त्यामुळे खड्डा आहे का, कुठे काही अडथळे आहेत का त्या रस्त्यावर, असा सुद्धा प्रश्न उपस्थित होऊ शकतो, चाक रुतू शकतं. अशा वेळेला रिस्क घेणं खरं तर फार धोक्याचं आहे. तुर्तास धन्यवाद स्वप्नील माहिती दिल्याबद्दल. गाडीत प्रवासी असताना अशा प्रकारे वर्तन करणं किंवा न विचार करता गाडी पाण्यात घालणं हे खरोखर धोक्याचं होतं. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर तालुक्यात सकाळपासूनच वीज गायब आहे. जीवावर उदार होऊन वीज पुरवठा बंद करताना वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांना अशी कसरत करावी लागतीय. पुराच्या पाण्यामुळे कुठेही जीवितहानी होऊ नये याकरता वीज कंपनीचे कर्मचारी कसं काम करतायत बघा. वीज कंपनीचा हा कर्मचारी आहे, कंबरभर पण नाही छातीभर पाण्यामधून तो जातोय. वीज पुरवठा बंद करण्याकरता त्याचा प्रयत्न आहे, कारण अनुचित प्रकार कुठला होऊ नये, कुठल्या व्यक्तीचा जीव धोक्यात येऊ नये. मुसळधार पावसाचा वीज पुरवठ्यावर परिणाम झालेला आहे आणि वीज वितरणचे कर्मचारी प्रयत्नशील आहेत कुठलीही जीवितहानी होऊ नये म्हणून, पण हे करत असताना ते स्वतःचा जीव धोक्यात घालतायत. राजापूर तालुक्यामध्ये वीज गायब झालेली आहे. राजापूर तालुक्याला तर पूर्ण पाण्यानं वेढा दिलेला आहे आणि वीज बंद करण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांना अशी कसरत करावी लागते आहे. आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. शिवाजी, वारंवार तुम्ही सांगताय की राजापूरला पूर्णपणे पाण्यानं वेढा घातलेला आहे आणि वीज पुरवठ्यावर सुद्धा याचा परिणाम झालाय, पण हा जर व्हिडिओ आपण बघितला खरोखर अंगावर काटा येईल. वीज कर्मचाऱ्याला जीवितहानी होऊ नये याकरता स्वतःचा जीव धोक्यात घालावा लागतोय.
नक्कीच स्वतःचा जीव धोक्यात घालून वीज वितरण कंपनीचे कर्मचारी या भागामध्ये काम करताय. सकाळपासूनच वीज गायब आहे, रात्रीपासून धोधो पावसाला सुरुवात झाली. जेव्हा राजापूर शहराला पुराचा वेढा घेतला गेला तेव्हा वीज या ठिकाणची बंद करण्यात आली, कारण कोणतीही हानी होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून वीज वितरण कंपनीने वीज बंद केली होती. परंतु आता संध्याकाळची वेळ आहे आणि त्यांना पुन्हा एकदा वीज सुरू करायची आहे, त्यामुळेच कुठेतरी आपला जीव धोक्यात घालून वीज वितरण कंपनीचे जे कर्मचारी आहेत ते काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातले जे 121 धरणं आहेत ते सगळेच धरणं आता फुल झालेले आहेत आणि धरण परिसरामधला सुद्धा आता वीज पुरवठा गायब झालेला आहे. जिल्हा पूर परिस्थिती पाहता संध्याकाळी अजूनही जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे, अतिवृष्टीचा इशारा कायम आहे. पुढील 3 दिवस या जिल्ह्यासाठी धोक्याचे आहेत नक्की. आणि त्याचमुळे सगळ्या स्थानिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. आपण सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करूया, जे कोकणात कोकण परिसरामध्ये राहतात त्यांनी काळजी घ्या, सावध राहा, सतर्क राहा. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पुन्हा एकदा बुलेटिनमध्ये स्वागत. मुरुड तालुक्यामध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस पडतोय. आदाड, वाळवती, माजलगाव या नदीचं, याला नदीचं स्वरूप आलेलं आहे, म्हणजे या गावांना नदीचं स्वरूप आलेलं आहे. आदाड, वाळवती, मजगाव ही ती गावं आहेत. उसरोली नदी दुथडी भरून वाहते आहे. मुरुडला जोडणारा सुपेगाव मार्ग बंद आहे. अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलेलं आहे आणि या पाण्याला प्रवाह सुद्धा आहे. पावसाचा जोर कायम आहे, जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. आमचे प्रतिनिधी मोहन जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. मोहन, आत्ता मुरुड आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पाऊस अजूनही पडतो आहे का आणि घरांमध्ये जे पाणी शिरलं होतं या सगळ्याविषयी काय अपडेट मिळत आहे? काल रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला, म्हणजे दस फुटीसारखं पाऊस पडत होता, म्हणून सगळीकडे पाणीच पाणी मुरुड तालुक्यात झालं होतं. मुरुड तालुक्यात काल 24 तासात 348 मिलीमीटर पाऊस झालेला. खूप पाऊस, जोरदार मुसळधार पाऊस झाला आणि त्या ठिकाणी मांदाड, नांदगाव आणि उसरोली या ठिकाणी गावांमध्ये, घरांमध्ये पाणी शिरलं होतं. 3 ते 4 फूट पाणी होतं त्या घरांमध्ये आणि दुपारनंतर हे पावसाचा जोर कमी झाला, त्याला तिथलं पाणी आता ओसरलेलं आहे, पाऊसही कमी झालेला आहे. पण त्या ठिकाणी दोन लोक जे उसरोली ते होते, दोन लोक झाडावरती अडकले होते, त्यांना वाचवण्यात यश आलेलं आहे. काल काकीच्या इथे ब्रिज वाहून गेलेला आहे, असं अनेक ठिकाणी रस्ते नाले या पाण्याखाली होते, पण आता पावसाचा जोर कमी झालेला आहे. तरीही जिल्हाधिकारी नितीन चौधरी यांनी कळवण्यात आलेली आहे की एनडीआरएफची टीम होती किंवा कोलाड रेस्क्यू टीम होती त्या ठिकाणी कार्यरत आहे. त्या ठिकाणी असं जर पाऊस राहिला, असंच नद्या जर तुडुंब भरले तर या ठिकाणी एनडीआरएफ आणि रेस्क्यू टीम त्या ठिकाणी राहतील. नक्की, धन्यवाद मोहन माहिती दिल्याबद्दल. महाराष्ट्रभरातले आणि विशेष करून कोकणातले पावसाचे सगळे अपडेट्स घेऊन न्यूज 18 लोकमत आपल्यापर्यंत पोहोचत राहणार आहे. आत्ता बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. वारीचा आनंद सोहळा काही क्षणामध्ये आपल्यापर्यंत पोहोचेल आमचे सहकारी विशाल परदेशी यांच्या माध्यमातून. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.